राज्य सरकारने संभाजीराजेंच्या मागण्या मान्य केल्यामुळे संभाजीराजेंनी उपोषण मागे घेतले आहे. शासनाने या मागण्या मान्य केल्यानंतर आझाद मैदानात मराठा समाजाच्या बांधवांनी मोठा जल्लोष केला. संपूर्ण राज्यासह अकोल्यात सुद्धा मराठा समाजाच्या बांधवांनी आनंदोत्सव साजरा केला. खासदार छत्रपती संभाजीराजे मराठा आरक्षण आणि समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबईत उपोषणाला बसले होते. दरम्यान उपोषणस्थळी सरकारच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे चर्चेसाठी आले होते. चर्चेनंतर राज्य सरकारने संभाजीराजेंच्या मागण्या मान्य केल्यामुळे संभाजीराजेंनी उपोषण मागे घेतलं आहे. शासनाने या मागण्या मान्य केल्यानंतर आझाद मैदानात मराठा समाजाच्या बांधवांनी मोठा जल्लोष केला. संपूर्ण राज्यातसुद्धा मराठा समाजाच्या बांधवांनी आनंदोत्सव साजरा केला. त्याचा आनंद अकोल्यातही सकल मराठा बांधवांनी शहरातील ओपन थिएटर चौकात फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केलाय. यावेळी जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करीत छत्रपती संभाजीराजे तू मागे बढो हम तुम्हारे साथ है अशी नारेबाजी करण्यात आली. अकोला शहरात मराठा बांधवांद्वारे जल्लोष साजरा करण्यात आला. दिनांक 26 फेब्रुवारीला छत्रपती संभाजीराजे हे आझाद मैदानावर मुंबईला उपोषणाला बसले होते. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी ते उद्विग्न होऊन शेवटी आमरण उपोषणाला बसले होते आणि काल त्यांची प्रकृतीसुद्धा खालावली होती आणि ह्या तीव्र भावना आता समाजामध्ये उमटायला दिसल्या होत्या. आम्ही उद्या अकोल्यामध्ये चक्काजाम आंदोलनाचं आव्हानसुद्धा त्या पार्श्वभूमीवर केलं होतं. मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकार कुठलंही असो प्रत्येक सरकारने टोलवाटोलव केलेली आहेत. संभाजीराजांनी शेवटी असं ठरवलं की आता समाजाला त्रास न देता, समाजाला विटीस न धरता आपण स्वतः या मागण्यांसाठी उपोषणाला बसावं म्हणून ते उपोषणाला बसले. मराठा समाजाच्या मागण्यांमध्ये कोपर्डीची घटना असू, कोपर्डीच्या घटनेमध्ये आमच्या ताईला अजून न्याय मिळाला नाही. त्यानंतर ECBCमधून जे झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्या आदेश आहेत, नोकऱ्यांचे आदेश अजून निघालेले नाहीत. पदोन्नतीच्या बाबतीतले निर्णय आहेत. मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण मिळावं ही प्रमुख मागणी आहे. टिकाऊ असं आरक्षण मिळावं, मराठा समाजाला आर्थिक किंवा सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सरकारने त्या दृष्टिकोनातून वाटचाल केली पाहिजे किंवा त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले पाहिजेत. आणि सरकारला कायद्यामध्ये बसणारं म्हणजेच घटनेमध्ये 15 अ आणि 16 अ मध्ये बसणारं असं कायमस्वरूपी आरक्षण समाजाला द्यावं याकरिता संभाजी महाराज उपोषणाला बसले होते. अकोल्यावरून वर्षा मोरे यांची रिपोर्ट.